त्या दुसऱ्या भागामध्ये आपण जे पाहणार आहोत ते एकंदरीत घटक जे आहेत ते म्हणजे स्टँडर्ड कॉस्टिंग टार्गेट कॉस्टिंग कॉस्ट अकाउंटिंग रेकॉर्ड रूल्स अँड कॉस्ट ऑडिट इत्यादीबाबत तर या पार्ट वर मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स कसे येणार आहे ते पाहण्यापूर्वी आपण अतिशय थोडक्यामध्ये या टॉपिकची थेरी पाहणार आहोत पहिला भाग आहे तो म्हणजे स्टँडर्ड कॉस्टिंग मीनिंग स्टैंडर्ड कॉस्टिंग इज ए सिस्टम ऑफ कॉस्ट कंट्रोल कशी चीज़ सिस्टम है तो कॉस्ट कंट्रोल संबंध द कंट्रोल इज एक्सरसाइज थ्रू सेटिंग अप स्टैंडर्ड बोथ फॉर प्रोडक्शन परफॉर्मेंस एंड प्रोडक्शन एक्सपेंसेस एक्सपेन्सि दोगी बाय यूजिंग द स्टैंडर्ड कॉस्टिंग टेक्निक मैनेजमेंट इज एबल टू फाइंड आउट द वेरिएशंस इन द मटेरियल एंड लेबर कॉस्ट

actual cost and analyzing the causes of variations with a view to maintain maximum efficiency in product in production there are various types of standard that is basic standard ideal standard current standard expected standard normal standard etc second part paana तो म्हणजे व्हराइन्स अनालिसिस वन्स दी स्टँडर्ड कॉस्ट आर डिटरमाइंड ऍक्च्युअल कॉस्ट दहा हजार आहे स्टँडर्ड कॉस्ट बारा हजार असेल तर इज नोन ॲज फेवरेबल व्हरायन्स व्हाईल व्हेन दुअल कॉस्ट इज मोर दॅन ऍक्च्युअल कॉस्ट आहे पंधरा हजार आणि स्टँडर्ड कॉस्ट जे आहे ती आहे बारा हजार म्हणजेच ऍक्च्युअल कॉस्ट तीन हजाराने जास्त असेल तर इट इज नोन ॲज अनफेवरेबल व्हराइन्स आता यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे व्हरायन्स आहे एक मटेरियल व्हरायन्स लेबर व्हरायन्स आणि ओव्हरएड व्हरायन्स हे प्रमुख तीन एड आहे मटेरियलमध्ये सुद्धा मटेरियल कॉस्ट व्हरायन्स आपल्याला सांगता येईल मटेरियल मिक्स व्हरायन्स सांगता येईल मटेरियल युजेस व्हरायन्सेस सांगता येईल तशाच पद्धतीने लेबर आणि ओव्हर सुद्धा आपल्याला सांगता येईल पुढचा टॉपिक आहे तो म्हणजेच टार्गेट कॉस्टिंग टार्गेट कॉस्टिंग इज द प्रोसेस ऑफ डिटर्माइन द मॅक्झिमम अलोकेबल कॉस्ट फॉर ए न्यू प्रॉडक्ट

टार्गेट कॉस्टिंग इज ए प्रोसेस फॉर इन्शुरिंग दॅट ए प्रोडक्ट लाँच विथ स्पेसिफाईड फंक्शनॅलिटी क्वालिटी अँड सेल्स प्राइस या तीन घटकांशी ते संबंधित आहे ज्यावेळेस नवीन प्रॉडक्ट तुमचं लॉन्च तुम्हाला करायचं असेल त्यावेळेस कॅन बी प्रोड्युस ॲट ए लाईफ सायकल कॉस्ट दॅट जनरेट्स अ सॅटिस्फॅक्टरी लेवल ऑफ प्रॉफिटेबिलिटी त्यानंतर आपण पाहणार आहोत टॉपिक तो म्हणजेच कॉस्ट अकाउंटिंग रेकॉर्ड्स रूल्स अँड कॉस्ट ऑडिट हे दोन भाग त्यामध्ये कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड जॅट इज कॅश पाच स्टँडर्ड दिलेले आहेत त्या पाच स्टँडर्डचा तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे जसं अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर आणि नाव तसंच इथे तुम्हाला या कॅश नंबर आणि त्याचं नाव माहिती असणं आवश्यक आहे कारण त्यावर निश्चितपणे प्रश्न येत असतो तर विद्यार्थी मित्रांनो हे सर्व आपण थिरी पाहिल्यानंतर आपल्या मुख्य प्रवाहाकडे म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला मी आठवण करून देतो माझी वेबसाईट आहे फेसबुक पेज आहे इंस्टाग्राम आहे आणि व्हॉट्सअप आहे या चारीच्या चारी लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा दिलेल्या आहेत तर तिथे जाऊन तुम्ही मला फॉलो करू शकता आणि येणारे अपडेट्स त्या ठिकाणी घेऊ शकता चला क्वेश्चन नंबर वन व्हेन ऍक्च्युअल कॉस्ट इज लेस दॅन दी स्टँडर्ड कॉस्ट इट इज नोन ॲज आत्ता आपण पाहिलेलं होतं उदाहरणादाखल दहा हजार आणि आठ हजाराचं उदाहरण घेतलं इज दरेबल वर व्हेन दुअल कॉस्ट इज मोर दॅन दी स्टँडर्ड कॉस्ट इट इज नोन ॲज उदाहरण पाहिलं आपण बारा हजार आणि पंधरा हजाराचं आणि म्हणून आपण म्हणतो अनफेवरेबल व्हराईन्स स्टँडर्ड कॉस्ट इज ए प्री डिटरमाइन कॉस्ट इट इज नॉट ॲक्च्युअल कॉस्ट कारण स्टँडर्ड कॉस्ट आणि कॉस्ट कॉस्टमधलाच फरक आपण त्या ठिकाणी वरायंच्या स्वरूपात पाहतो मग ते फेवरेबल आहे का अनफेवरेबल आहे म्हणजे ते काय आहे स्टँडर्ड कॉस्ट ही प्री डिटरमाइन कॉस्ट आहे म्हणून अँसर आहे सी क्वेश्चन नंबर फोर स्टँडर्ड कॉस्टिंग इज मोर वाइडली अप्लायड इन कोणत्या इंडस्ट्रीमध्ये वापरलं जातं हॉटेल ट्रान्सपोर्ट एज्युकेशनल का इंजिनिअरिंग जिथे बिग कन्सर्न आहे मोठे स्वरूपाचा व्यवसाय त्या ठिकाणी चालतो अशा इंडस्ट्रीमध्ये ऑर्गनायझेशनमध्ये कन्सर्नमध्ये फर्ममध्ये प्रामुख्याने स्टँडर्ड कॉस्टिंग वापरलं जातं आणि म्हणून आपण उत्तर सांगू शकतो डी इंजिनिअरिंग इंडस्ट्री क्वेश्चन नंबर फाईव्ह द डेव्हिएशन ऑफ द ॲक्च्युअल कॉस्ट ऑर ॲक्च्युअल प्रॉफिट ऑर ॲक्च्युअल सेल्स फ्रॉम दी स्टँडर्ड कॉस्ट ऑर स्टँडर्ड प्रॉफिट ऑर स्टँडर्ड सेल्स इज नोन ॲज दॅट इज व्हरायन्स तेच आपण पाहिलं ना स्टँडर्ड कॉस्ट आणि ॲक्च्युअल कॉस्ट स्टँडर्ड प्रॉफिट ॲक्च्युअल प्रॉफिट स्टँडर्ड सेल्स आणि ॲक्च्युअल सेल्स यातला डिफरन्स जो आहे डेव्हिएशन ज्याला आपण म्हणतो त्याला वरायन्स असं म्हटलं जातं ए क्वेश्चन नंबर सिक्स स्टँडर्ड कॉस्ट ऑफ मटेरियल मायनस actual cost of material is that is material cost variance this this ahe standard cost material actual cost material muna answer sangu a question number 7 standard cost of labor minus actual cost of labor is that is same material pramanich, labor cost variance that is a क्वेश्चन नंबर एट इफ स्टँडर्ड कॉस्ट ऑफ मटेरियल इज रुपीज सिक्स्टीन थाउजंड अँड दुअल कॉस्ट ऑफ मटेरियल इज रुपीज सेवन्टीन थाउजंड देन मटेरियल कॉस्ट वरायन्स इज पा स्टँडर्ड कॉस्ट आहे सोळा हजार ऍक्च्युअल कॉस्ट आहे मटेरियल ची सतरा हजार म्हणजे ऍक्च्युअल कॉस्ट काय आहे ज्यादा आहे आणि म्हणून आपण म्हणतो हे काय आहे हे वरायन्स अनफेवरेबल दॅट इज बी क्वेश्चन नंबर नाईन इफ स्टँडर्ड कॉस्ट ऑफ लेबर इज रुपीज सिक्स्टीन थाउजंड अँड द ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ लेबर इज रुपीज फोर्टीन थाउजंड देन मटेरियल कॉस्ट व्हरायन्स इज दॅट इज फेवरेबल मग अशी अनफेवरेबलचं पाहिलं क्वेश्चन नंबर टेन द टेक्निक्स ऑफ स्टँडर्ड कॉस्टिंग मे नॉट बी ॲप्लिकेबल इन केस ऑफ कोणत्या इंडस्ट्रीमध्ये ऑर्गनायझेशनमध्ये स्टँडर्ड कॉस्टिंग हे ॲप्लिकेबल नाही किंवा के अप्लाय केलं जात नाही तर जे छोटे इंडस्ट्रीज आहे ना फर्म्स आहे ऑर्गनायझेशन आहे त्यामध्ये ते वापरलं जात नाही मेजॉरिटी प्रोसेस आणि इंजिनिअरिंग इंडस्ट्रीमध्ये किंवा बिग साईज इंडस्ट्रीमध्ये ते यूज केलं जातं आणि म्हणून अँसर आहे डी क्वेश्चन नंबर इलेव्हन डॅश डॅश व्हरायन्स इज डिवायडेड टू कॅपॅसिटी व्हरायन्स कॅलेंडर व्हरायन्स अँड इफिसियन्सी व्हरायन्स दॅट इज व्हॅल्यूम तुम्हाला जर कन्सेप्ट क्लिअर in असेल तर तुम्ही निश्चितपणे सांगू शकताल अन्सर ए क्वेश्चन नंबर ट्वेल्व एन अनफेवरेबल मटेरियल प्राइस वर ऑकर्स बिकॉज ऑफ प्राइस इनक्रीज इन रॉ मटेरियल जर म रॉ मटेरियलची प्राइस जर इन्क्रीज झालेली असेल तर नॅचरली काय हो ऍक्च्युअल कॉस्ट ही वाढत जाते आणि ऍक्च्युअल कॉस्ट वाढलं की नॅचरली काय होतं अनफेवरेबल वरायन्स निर्माण होतात आणि म्हणून अँसर आहे बी क्वेश्चन नंबर थर्टीन टार्गेट कॉस्टिंग इज द प्रोसेस ऑफ डिटर्मनिंग डिटर्मिनिंग द मॅक्झिमम अलोकेबल कॉस्ट फॉर ए टार्गेट कॉस्टिंग हे मग अशी डेफिनेशन पाहताना आपण म्हटलंय की नवीन प्रोडक्ट ज्यावेळेस लाँच होतो त्यावेळेस हे फार उपयुक्त आहे आणि म्हणून हे कोणासाठी आहे न्यू साठी आहे ए क्वेश्चन नंबर फोर्टीन टार्गेट कॉस्टिंग हेल्स फॉर जनरेट्स ए सॅटिस्फॅक्टरी लेवल ऑफ दॅट इज प्रोडक्टिव्हिटी कारण नेहमी प्रोडक्टिव्हिटी ही प्रामुख्याने तुमची किती आहे त्याची सॅटिस्फॅक्टरी लेवल किती आहे हे फार महत्वाचं आहे ही जर तुम्ही मेंटेन करू शकलात तर तुम्हाला प्रॉफिटेबिलिटी होती आणि म्हणून ही प्रोडक्टिव्हिटी जी काही लेवल आहे ती जनरेट करण्यासाठी टार्गेट कॉस्टिंगचा उपयोग होऊ शकतो ॲन्सर बी क्वेश्चन नंबर फिफ्टीन टार्गेट कॉस्टिंग इज ए ड्राईव्ह फॉर कॉस्ट दॅट इज इम्प्रुवमेंट नॉट रिडक्शन नॉट कंट्रोल बरोबर आहे टार्गेट कॉस्टिंग इज ड्राईव्ह फॉर ए कॉस्ट इम्प्रुवमेंट दॅट इज बिंग टार्गेट कॉस्टिंग फॅसिलेटेड दी डॅश डॅश फ्रॉम दी बिगिनिंग दॅट इज कॉस्ट कंट्रोल कॉस्ट कंट्रोल जर तुम्ही त्या ठिकाणी ठेवला तरच तुम्हाला प्रामुख्याने ॲक्च्युअल कॉस्ट कमी येऊ शकेल आणि म्हणून स्टँडर्ड फिक्स केलेला स्टँडर्ड कॉस्ट आणि ॲक्च्युअल कॉस्ट जे आहे ते तुम्हाला जर त्या ठिकाणी रेशो मेंटेन करायचा असेल किंवा स्टँडर्ड कॉस्टपेक्षा ॲक्च्युअल कॉस्ट जास्त होणे असं वाटत असेल तर तुम्हाला कॉस्ट कंट्रोल हे आवश्यक आहे आणि म्हणून ॲन्सर आहे सी क्वेश्चन नंबर सेवन्टीन टार्गेट कॉस्टिंग प्रोसेस इज टू डिटर्माइन डॅश डॅश कॉस्टिंग दॅट इज कॉस्ट रिडक्शन ठीक आहे कॉस्ट कमी करण्याचा प्रयत्न यामध्ये केला जातो वेस्टेज जाऊ नये लिकेज होऊ नये स्पॉइलेज होऊ नये कॉस्ट रिडक्शन तुम्हाला किती जास्तीत जास्त करता येईल ते टार्गेट कॉस्टिंग प्रोसेसमध्ये त्या ठिकाणी निश्चित केलं जातं ॲन्सर ए क्वेश्चन नंबर एटीन कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड्स पा आपण अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर वन टू थ्री असे आपण पाहिलेले होते इथे मात्र तुम्हाला तोच भाग रिपीट करावा लागणार आहे कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड हे तुम्हाला पाठ करणं आवश्यक आहे पाच स्टँडर्ड आहेत त्यांचे नंबर आणि नाव पाठ करा उत्तर तुम्हाला पाच पैकी एक जरी आलं तरी तुम्हाला उत्तर सहजासहजी सोडवता येऊ शकेल हे कॅश कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड म्हणजे कॅश सी एस कॅश वन कशाशी रिलेटेड आहे तर क्लासिफिकेशन ऑफ कॉस्टची पाठ करा क्वेश्चन नंबर नाईनटीन कॅश दोन कशाशी रिलेटेड आहे तर कॅपॅसिटी डिटर्मिनेशन सी दॅट इज बी कॅश नंबर तीन कशाशी रिलेटेड आहे तर ते आहे ओवरेड सी आणि म्हणून अँसर आहे सी क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड फोर कशाशी रिलेटेड आहे दॅट इज कॉस्ट ऑफ प्रोडक्शन डी आणि कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड पाच कशाशीच रिलेटेड आहे तर ते आहे डिटर्मिनेशन ऑफ ॲव्हरेज ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट सी दॅट इज डी क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री कॉस्ट ऑडिट रिपोर्ट नॉर्मली कवर डॅश डॅश इयर हे दोन वर्षापर्यंत त्या ठिकाणी हा कॉस्ट ऑडिट रिपोर्ट त्या ठिकाणी कव्हर केला जातो दॅट इज ए कॉस्ट ऑडिट रिपोर्ट शुड बी सबमिटेड विदिन किती दिवसात तो सबमिट केला पाहिजे कधीपासून कम्प्लिशन ऑफ द फिनान्सियल एअर आर्थिक वर्ष पूर्ण झाल्यापासून एकशे वीस एक सॉरी एकशे ऐंशी दिवसात म्हणजे सहा महिन्यामध्ये कॉस्ट ऑडिट रिपोर्ट हा सबमिट करणं आवश्यक आहे हे कायद्याने सांगितले म्हणून ॲन्सर आहे सी